प्रदूषणावरती महत्वाची बैठक पार पडलेली आहे, आपण काय यंत्रणांना आदेश दिलेले आहे जेणेकरून प्रदूषणावरती नियंत्रण मिळवता येईल? आज अतिशय महत्वाची प्रदूषणाच्या बाबतीमध्ये बैठक झाली, त्याच्यामध्ये पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका, त्याचबरोबर राज्यातले सर्व महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी हे सर्वजण होते आणि जे मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये वाढतं प्रदूषण लक्षात घेता हे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना काय काय केल्या पाहिजे या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि एक लवकरच या सर्व उपाययोजनांमुळे प्रदूषण कमी होईल, लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या ठिकाणी जे जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतलेत. मुंबई महापालिकेला देखील सूचना दिलेल्या आहेत की आपण अतिशय जे काय रस्त्यावर असलेली धूळ, जी बांधकामामुळे असलेली धूळ, जे काय डेब्रीज आहे, माती आहे, हे सर्व रस्त्यावर दिसता कामा नये आणि रस्ते सफाईबरोबरच, धूळ आणि माती सफाईबरोबरच पाण्याच्या टँकर, हजार टँकरच्या माध्यमातून दररोज मुंबईतले सर्व रस्ते स्वच्छ धुवावेत अशा प्रकारचे निर्देश दिलेत. आवश्यकता भासल्यास आणखी जे काय फॉगर आहेत ते देखील वापरता येतील, किंबहुना आता क्लाउड शेडिंगची आवश्यकता नाही कारण ते काल पाऊस पडलाय. आणि आवश्यकता जे जे आवश्यक, जी जी यंत्र, जी मशिनरी आवश्यक असेल ती सर्व वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण राज्यातल्या सर्व महापालिकांना, आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे आणि पर्यावरण विभागाला सांगितलेलं आहे की डेली मॉनिटरिंग करा जेणेकरून मोठ्या प्रमाणावर हे तात्काळ प्रदूषण जे आहे हे कमी झालं पाहिजे. त्यासाठी शहरी भागात देखील जे अर्बन फॉरेस्ट आहे, झाडं लावणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु प्रदूषणाचं प्रमाण युद्ध पातळीवर कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ होईल आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने काही सूचना दिलेल्या आहेत, त्याचं देखील तंतोतंत पालन करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. पर्यावरण विभाग ज्या गाईडलाईन्स आहेत, जे नॉर्म्स आहेत, ते अतिशय प्रभावीपणे लागू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, मॉनिटरिंग करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मला वाटतं लवकरच आपल्याला मोठा दिलासा मिळेल. नाही, यहाँ पर आज बहुत ही महत्वपूर्ण जो पोल्यूशन है उसके बारे में रिव्यू मीटिंग हुई है. पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका कमिश्नर, राज्य में सभी आयुक्त और जिलाधिकारियों के साथ बैठक हुई है. ये मुंबई, पुणे, अन्य शहरों के जो प्रदूषण में जो बढ़त हुई है उसे तत्काल कम करने की उपाय योजना के लिए निर्देश दिए हुए हैं. मुंबई कॉरपोरेशन को भी कहा है कि जितने भी रास्ते हैं, हम तो सफाई करते हैं, उसमें और मैन पावर लगाओ, मशीनरी जो एडवांस है उसको लगाओ और डेली ये सब रास्ते जो है, जो पोटेबल वाटर नहीं है, जो बोरिंग का पानी है, रिसाइकलिंग का पानी है, ये सब इस्तेमाल करो. हजार टैंकर रेंट पर लेने की सूचना दी है और डेली ये सब रास्ते धोने के वजह से ये सब मिट्टी जो है वो सब कम हो जाएगी और पोल्यूशन कम होगा. जहाँ जरूरत है, जहाँ स्कोप है, वहाँ अर्बन फॉरेस्ट भी लगाया जाए ताकि पोल्यूशन जो है कम हो. जो भी करना है सब करने की सूचना दी हुई है. जो गाइडलाइन है, जो नॉर्म्स है, उसका अमल करना है. हाईकोर्ट ने कुछ गाइडलाइन दी है, कुछ सूचित किया है, उसका भी प्रभावी रूप से अमल करने के निर्देश मैंने दिए हुए. जल्द से ये सब पोल्यूशन कम करने के लिए सरकार कटिबद्ध है. क्लाउड सीडिंग, अभी देखो बारिश तो हुई कल, क्लाउड सीडिंग की आवश्यकता अगर जरूरत पड़ी मुंबई में तो उसके भी सूचना दी हुई है. और आज यहाँ पर जो हमारे मेरी माटी मेरा देश, जो ये हमारा देशभक्ति राष्ट्रभक्ति का जो कार्यक्रम है उसमें वर्ल्ड रिकॉर्ड हुआ है, गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रिकॉर्ड के माध्यम से ये रिकॉर्ड हुआ है. ये चाइना का भी रिकॉर्ड तोड़ दिया है और हम लोग अब पूरी दुनिया में इसमें नंबर वन है. इसलिए जो विद्यार्थी है, NSS है, सावित्री भाई फुले विद्यापीठ के जो है, अन्य यूनिवर्सिटी के जो स्टूडेंट्स है और जिन्होंने इस जो मोमेंट थी उसमें योगदान दिया है, उनका सभी लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ.
इस विभाग के मंत्री चंद्रकांत दादा पाटिल, हमारे दूसरे शिक्षा मंत्री हमारे केसरकर और सभी लोगों का योगदान इसमें है और सरकार ने भी योगदान दिया है, एनजीओ भी है, कार्यकर्ताओं का भी है, सभी लोगों के योगदान से ये वर्ल्ड रिकॉर्ड प्रस्थापित हुआ है। ये हमारे लिए बहुत बड़ी अचीवमेंट है, ये हमारे राज्य का और देश का गौरव है और प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी को मैं धन्यवाद दूंगा, उनका अभिनंदन भी करूंगा, क्योंकि मेरी माटी मेरा देश ये देशभक्ति पर जो कार्यक्रम है उसकी संकल्पना उन्होंने रखी और उसमें बहुत बड़ी कामयाबी हमें मिली है। आणि त्याचबरोबर आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड या संस्थेने सेल्फी विथ मेरी माटी अशा या अतिशय देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती असणारी संकल्पना आदरणीय मोदी साहेबांनी संकल्पना मांडली, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपलं वर्ल्ड रेकॉर्ड झालंय, चायनाचा देखील रेकॉर्ड आपण तोडलेला आहे। यासाठी NSS आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ या सर्व विद्यार्थ्यांचं, इतर युनिव्हर्सिटीची जी मुलं आहेत, आपल्या शालेय शिक्षण विभागाची विद्यार्थी, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।